मस्त दमदमीत पनीर मटार बिर्याणी। बिर्याणी कशी असावी? तर अशी, झाकण उघडलं तर सुगंध घरभरच नाही तर अख्ख्या सोसायटीमध्ये दरवळला पाहिजे। तर मंडळी, आज आपण करतोय चमचमीत दमदार सुगंधित मऊसूत मोकळा भात आणि परफेक्ट ग्रेव्हीची दमदमीत पनीर बिर्याणी। रेसिपी एकदम स्टेप बाय स्टेप सुटसुटीत करून सांगितली आहे, त्यामुळे पहिल्या प्रयत्नात सुद्धा उत्तम करू शकाल। चला करूया। नमस्कार युट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात, म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त चमचमीत मटार पनीर बिर्याणी कशी करायची ते बघणार आहोत। एक 5 ते 6 लोकांना पुरेल एवढं प्रमाण मी सांगणार आहे, म्हणजे असं प्रमाण जर तुम्ही दुसरं काहीच केलं नाही, सोबत फक्त रायता आहे आणि संपूर्ण तुम्ही बिर्याणीच खाणार असाल तर 5 ते 6 लोकांना पुरेल, पण बाकीचा सगळा मेनू असेल तर 10 लोकांना आरामात पुरते। तर इथं अगदी व्यवस्थित प्रमाण दिलं आहे आणि तुम्हाला व्हेज बिर्याणीपेक्षा किंवा नेहमीच्या बिर्याणीपेक्षा काहीतरी वेगळं करायचं असेल, पनीरमध्ये काहीतरी वेगळं करायचं असेल तर ही मटर पनीर बिर्याणी एकदा करून बघा, तुम्ही दिवाने व्हाल इतकी जबरदस्त चवीची होते। आणि इथं मी अगदी स्टेप बाय स्टेप सगळी रेसिपी सांगितलेली आहे, तांदूळ शिजवताना कुठली काळजी घ्यायची जेणेकरून भात छान असा मोकळा मोकळा पांढरा शुभ्र होईल, अशा सगळ्या टिप्स सांगितल्यात, त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा। तर आपली पहिली स्टेप आहे, आपल्याला बिर्याणीसाठीचा भात करायचा आहे, तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघू। तर इथं मी 1/2 किलो लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे, तुम्ही याऐवजी कोलम तांदूळ घेऊ शकता। याला मी स्वच्छ धुतलं आणि साधारण 1/2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं। त्याचबरोबर आपल्याला लागेल 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 10 ते 15 पुदिन्याची पानं, 2 तमालपत्र, 1/2 चमचा जिरं, 4 टेबलस्पून मीठ लागेल आणि थोडासा लिंबाचा रस। साहित्य बघितलं, आता भात करून घेऊ। तर स्टीम राईस करायचा आहे, त्यासाठी इथं एक मोठं भांडं, त्याच्यामध्ये मी भरपूर पाणी उकळत ठेवलं आहे। भांडं एवढं मोठं घ्यायचं आणि पाणीही भरपूर घ्यायचं की ज्यामध्ये तांदूळ असा खळखळ उकळला पाहिजे, असा छान नाचला पाहिजे। तर पाणी मी आधीच उकळत ठेवलं होतं, पाण्याला चांगली उकळी आली आहे। आता यामध्ये घालूयात 2 तमालपत्र, जिरं, कोथिंबीर, पुदिन्याची पानं। याने काय होतं ना, या भातामध्ये फ्लेवर खूप छान उतरतो। मीठ घालायचं आहे, तर मीठ आपल्याला 4 चमचे भरून मीठ घालायचं, याला चांगलं उकळून घ्यायचं। आता काय होतं ना, आपण याच्यामध्ये हे खडे मसाले घातलेले असतात, स्पेशली जिऱ्याचा खूप असा पिवळसरपणा भातामध्ये उतरतो, त्यामुळं आपण काय करूयात, यामध्ये घालूयात लिंबाचा रस। लिंबाच्या रसाचं काम असतं की स्वच्छ करणं। आता तुम्ही इथं बघाल ना तर ह्या मसाल्याचा रंग जो आहे ना तो पूर्ण निघून जाऊन पाणी परत अगदी स्वच्छ दिसेल। तर हे बघा, व्यवस्थित आपलं पाणी परत पहिल्यासारखं झालेलं आहे, जिऱ्याचा रंग निघून गेलाय। आता हे पाणी चांगलं उकळतं आहे, गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि या उकळत्या पाण्यामध्ये जो तांदूळ आपण भिजत घातला होता ना त्याला मी चांगलं निथळून घेतलंय, हा तांदूळ घालायचा। लक्षात घ्या, तांदूळ घालत असताना पाणी खळखळ उकळतं पाहिजे आणि गॅस मोठा ठेवायचा आहे। आता गॅस मी मोठाच ठेवलाय, पाण्याची उकळी गेली आहे कारण तांदूळ घातल्यामुळं तापमान कमी झालंय। याला आता हलक्या हाताने ढवळून घेऊ आणि गॅस मोठा करून याला परत एक उकळी आणू। तर 1-2 मिनिटांनी बघा, याला चांगली उकळी आलेली आहे आणि तुम्ही इथे बघाल ना तर तांदूळ असा छान असा थुईथुई नाचतोय, म्हणजे भांडं इतकं मोठं घ्यायचं, भरपूर पाणी घ्यायचं की तांदूळ असा त्याच्यामध्ये चांगला पसरून खेळला पाहिजे, तो दाटून नाही बसायला पाहिजे। म्हणून मोठं भांडं घ्यायचं, पातळ असेल तरी चालेल। हे जे स्टीलचं पातेल आहे ना, इतकं पातळ आहे की हे मी असं पाणी उकळण्यासाठी किंवा बिर्याणीचा तांदूळ उकळून घेण्यासाठीच वापरते। आता पाण्याला चांगली उकळी आली आहे, भात असाच चांगला उकळला जातोय, मोठाच गॅस ठेवायचा आणि याला साधारण 80% शिजेपर्यंत असंच मोठ्या आचेवर उकळून द्यायचं। 1-4 मिनिट लागतील, तांदळाचं प्रमाण किती आहे त्यावर वेळ कमी जास्त होऊ शकतो। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मी तुम्हाला सांगायला विसरले, यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप किंवा तेल घालायचं आहे। याचं कारण म्हणजे बऱ्याचदा बघा बिर्याणीचा भात छान मोकळा होतो, लांब सडक तसाच राहतो, पण असा खूप कोरडा वाटतो, तो तसं होऊ नये, मऊ राहावा म्हणून 1-2 चमचे तूप किंवा तेल घालायचं, मी सांगायला विसरले। तर बरोबर 3-4 मिनिटं मी हा भात उकळून घेतला आहे आणि तुम्ही बघाल ना तर भात असा पूर्ण शिजलेला वाटत नाही, असा लांब झालेला आहे आणि पांढरा शुभ्र झाला आहे। आता मी काय करते, कसं ओळखायचं, एक शीत घ्यायचं भाताचं आणि याला दाबायचं,
याचे ना असे 2-3 तुकडे झाले पाहिजेत आणि हलका चेपला गेला पाहिजे. याचा अर्थ आपला तांदूळ 80% शिजला आहे, गॅस बंद करायचा आहे आणि याला लगेच गाळून घ्यायचं आहे. या पाण्यात असंच ठेवू नका, नाहीतर तो जास्त शिजला जाईल आणि खूप गाळ होईल. तर इथं माझ्याकडे ही गाळणी आहे, यामधून मी याला गाळून घेते. तर हे बघा, आपण भात चांगला गाळून घेतला आहे, फक्त हो असाच गाळणीवरच ठेवायचा बरं का. याने काय होणार, खालच्या खाली भात असा कोंडला जात नाही, गाळणीवर असतो, त्यामुळं वाफ खालची खालची निघून जाते, वरची वाफ निघून जाते आणि भात चिक्क होत नाही. तर आपला भात तयार झालेला आहे. हलक्या हाताने शक्य असेल ना तर याच्यातलं खालचं खालचं पाणी घालवण्याचा प्रयत्न करायचा, एकदम हलक्या हाताने. तर आपला भात तयार झाला आहे. आता याची ग्रेव्ही म्हणजे मटार पनीरची ग्रेव्ही करून घेऊ. आपली पहिली स्टेप म्हणजेच भात तयार झाला. आता दुसरी स्टेप आहे या बिर्याणीसाठीची ग्रेव्ही म्हणजे मटार पनीरची ग्रेव्ही करायची. त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात. तर इथं मी 400 ग्रॅम पनीर घेतलं आहे, त्याचे असे छोटे क्यूब केले आहेत. तुम्ही 1/2 किलो पनीर घेतलं तरी चालेल आणि 400 ग्रॅम फ्रोझन मटार घेतलं आहे. त्याचसोबत काही खडे मसाले घेतलेत, 1/2 चमचा शहाजीरं, 2-3 तमालपत्र, 2 इंच दालचिनी, 5-6 हिरव्या वेलची, 2 मसाला वेलची, 2-3 चक्रफूल, 5-7 लवंग आणि 5-7 मिरी. त्याचसोबत आपल्याला लागेल 1/2 चमचा हळद, 1-1.5 चमचा गरम मसाला पावडर किंवा तुम्ही बिर्याणी मसाला पण घेऊ शकता, 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर, 2 चमचे आलं लसणाची पेस्ट. त्याचसोबत आपल्याला लागेल 1/2 वाटी पुदिन्याची पानं, 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1/2 वाटी दही, 2 कांदे बारीक चिरून घेतलेत आणि 2 टोमॅटो बारीक कापून घेतलेत. आता ग्रेव्ही बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पनीर फ्राय करायचं आहे. तर बिर्याणीसाठी कांदा तळायला लागतो, मी तेच तेल वापरते. कांदा मी आधीच तळून घेतला आहे. आता या तेलामध्ये हे पनीरचे क्यूब थोडेसे फ्राय करायचे. तर मी याला 2 बॅचेसमध्ये थोडं थोडं करून फ्राय करणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे बिर्याणीसाठी पनीर कट करत असताना छोटे छोटे क्यूब करायचे किंवा मोठे क्यूब पण करू शकता, पण असं पनीर लांब कापू नका. जर तुम्ही पनीर लांब कापलं तर ते बिर्याणीमध्ये तुटतं. आता हे पनीर आपल्याला मंद आचेवर असा हलका तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपलं पनीर असं हलक्या तांबूस रंगावर फ्राय झालं आहे. मी एकदम कमी आज पण ठेवली नव्हती, मध्यम आचेवरच तळून घेतलं. कारण हे काय आतमधून छान सॉफ्टच असतं, आपण कच्चंही खाऊ शकतो, त्यामुळं फक्त वरून वरचा लेअर छान असा क्रिस्पी व्हावा म्हणून मी याला तळून घेतलं. तर हे बघा, छान रंग आलेला आहे. फक्त लक्षात घ्या, पनीर तळायला टाकतो ना त्यावेळी तेल व्यवस्थित गरम पाहिजे. तेल जर कमी गरम असेल ना तर पनीर कढईला चिकटून बसतं आणि सगळा चुरा होतो. आता उरलेलं सगळं पनीर मी असंच तळून घेते. तर आपलं सगळं पनीर तळून झालं, आता ग्रेव्ही करायची आहे. त्यासाठी जे तेल आपण ज्याच्यात पनीर तळलं ना त्यातलंच 1-2 चमचे तेल घेतलं आहे. तुम्ही यामध्ये थोडंसं तुपाचा वापर केला तरी पण चालेल. तर तेल चांगलं तापलं आहे, यामध्ये हे सगळे खडे मसाले घालायचे. आता याला एक थोड्या वेळासाठी परतून घेऊ. मसाले परतत आले, आता यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. आणि कांदासुद्धा आपल्याला असा हलका तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर कांदा परतत आलेला आहे, हलका असा तांबूस व्हायला लागला आहे. यावेळी यामध्ये घालायची आहे 2 चमचे आलं लसणाची पेस्ट आणि आलं लसूण पेस्टसुद्धा कांद्यासोबत 2 मिनटं परतून घे. आलं लसूण पेस्ट परतल्यावर टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोबरोबर थोडंसं मी मीठ घालते आहे म्हणजे टोमॅटो पटकन परतला जाईल. आणि आता टोमॅटोसुद्धा 1-3-4 मिनटासाठी परतून घे. तर टोमॅटो आपण चांगला मऊ होईपर्यंत 3-4 मिनटं परतला. तर यामध्ये घालूयात पावडर्ड मसाले, हळद, बेडगी मिरची पावडर आणि आपण जो बिर्याणी मसाला घेतला आहे ना साधारण 1-1.5 चमचा आहे, त्यातला 1 चमचा मसाला मी आत्ता वापरते आहे. दही घालायचं आहे, दही आंबट घ्यायचं नाही, ताजं दहीच घ्यायचं. थोडंसं पाणी आपण इथं घालूयात आणि आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घे. तर हे बघा, याला मस्त तेल सुटलं आहे आणि तुम्ही बघाल तर रंगसुद्धा कसला जबरदस्त आलेला आहे. छान आहे ना रंग, त्यामुळं बिर्याणीलासुद्धा अगदी मस्त रंग येणार आहे. आता यावेळी आपल्याला घालायची आहे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर. जवळपास 1/2 वाटी कोथिंबीर घातली, 1/2 वाटी पुदिन्याची पानं. ही ना ग्रेव्हीमध्ये पानंसुद्धा घालायची म्हणजे चव छान येते. मटार घालायचं आहे, उरलेलं मीठ यामध्ये घालायचं आहे. लक्षात घ्या, भाताला आपण ऑलरेडी मीठ घातलं आहे. हे जे मीठ आहे हे फक्त ग्रेव्हीपुरतं आपण वापरतो आहे. आता याला 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. आपल्याला लगेच पनीर घालायचं नाही, मटार शिजायला पनीरच्या तुलनेत वेळ जास्त लागतो, त्यामुळे आधी मटार घालायचा आणि मग याला 2-3 मिनटासाठी परतून घ्यायचं. तर मटार 2-3 मिनटं चांगला परतून घेतला आहे, हलका हलका शिजला जातो. आणि आता यामध्ये घालायचं आहे पनीर. तर इथं मी 400 ग्रॅम पनीर घेतलं आहे,
तुम्ही अर्धा किलो घातलं तरी पण चालेल. किंवा तुम्हाला फक्त पनीर पुलाव बनवायचा असेल ना, पनीर बिर्याणी, तर तुम्ही पनीरचं प्रमाण वाढवू शकता आणि मटार कमी करू शकता. आता हे पनीर या ग्रेव्हीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं मी काय केलं आहे की या कढईमध्ये आधी ग्रेव्ही तयार करून घेतली. तुम्ही ज्या भांड्यामध्ये बिर्याणीला दम देणार आहात ना, त्याच्यामध्येच ही ग्रेव्ही करून घेतली तरी चालेल. पण बिर्याणीची भांडी कशी अशी खोल असतात, कॅमेरा अँगल नीट सेट होत नाही, म्हणून मी ही जास्तीची कढई वापरते. तुम्ही मात्र डायरेक्ट भांड्यामध्येच ही ग्रेव्ही करायला घेतली तरी चालेल. तर याला बघा, मी चांगलं मिक्स केलं आहे आणि याच्यावर झाकून याला 2 ते 3 मिनिटाची वाफ द्यायची. तर 1-2 मिनिटं आपण याला वाफ काढली आहे. वा काय मस्त रंग आला आहे, हे दिसतायला किती भारी दिसतंय. असंच भाजी म्हणून तुम्ही खायला घेतलं ना तरी पण जबरदस्त लागेल. याला आता आपण मिक्स करून घेऊ अगदी हलक्या हाताने. आता अजून थोडंसं छान फ्लेवर देण्यासाठी या ग्रेव्हीमध्ये मी थोडंसं साजूक तूप घालते, अगदी 1 ते 1.5 चमचा. नाही घातलं तरी चालेल, पण जर तुम्ही प्युअर तुपात करत नाही आहात, तेलात करताय, तरी पण तुपाचा फ्लेवर पाहिजे तर हे करा. तर याला आपण तूप घालून हलक्या हाताने मिक्स केलं. आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे, आपला भात तयार झाला आहे. आता तिसरी स्टेप, लेअरिंग करून घ्यायचं. आता या लेअरिंगसाठी म्हणजे थर देण्यासाठी साहित्य काय काय घ्यायचं ते बघूया. लेअरिंगसाठी आपल्याला लागेल तयार करून घेतलेली मटार पनीरची ग्रेव्ही, तयार करून घेतलेला मुकळा मऊसूत स्टीम राईस. तर थर देण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 10 ते 15 काजूच्या पाकळ्या, ज्या तळून घेतल्यात. 2 कांदे पातळ कापून तळून घेतलेले आहेत. 10 ते 12 केशराच्या काड्या 1/2 कप कोमट पाण्यात भिजत घातल्या होत्या, तुम्ही दुधातसुद्धा भिजू घालू शकता. थोडासा बिर्याणी मसाला लागेल, 15 ते 20 पुदिन्याची पानं, 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साजूक तूप. तर लेअर देण्यासाठीचं जे भांडं आहे ते पसरट आणि जाड तळाचं असावं, किंवा जाड भांडं घ्यायचं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण ग्रेव्हीचा थर द्यायचा आहे. 1/2 ग्रेव्ही मी इथं काढून घेतली. तयार केलेल्या भातापैकी 1/2 भात घालायचा आहे. एकसारखा थर पसरवून घ्यायचा भाताचा. आता या भातावर आपल्याला थर लावायचा आहे. तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पानं, अगदी 2 चिमूट गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला भुरभुरायचा. केशराचं पाणी घालायचं, किंवा तुम्ही दूध घेणार असाल तर दूध वापरा. 1-3 चमचे केशराचं पाणी घातलं. चमचाभर साजूक तूप घालायचं आहे. आता यावर आपल्याला परत ग्रेव्हीचा एक थर लावायचा. उरलेली सगळी ग्रेव्ही इथं मी पसरून घालते आहे. तर ग्रेव्हीचा थर घातला, आता उरलेला सगळा भात घालायचा. याला पण एकसारखं पसरून घ्यायचं, याला दाबायचं नाही, दाबलं की मग भात चिक्क होणार. आता परत अगदी सगळे थर द्यायचे. तळलेला कांदा, कोथिंबीर घालायची, बिर्याणी मसाला घालायचा. मी इथं पुदिना घालत नाही कारण पुदिना खूप जास्त काळा पडतो. केशराचं पाणी किंवा दूध, तळलेले काजू, शेवटच्या थरात काजू घालायचे आणि साजूक तुपाचा 1 चमचा. तर याचे मी लेयर्स लावून घेतलेले आहेत, याला मी गॅसवर चढवलं आहे. आता कुकरचं झाकण लावायचं, याची शिट्टी काढून टाकायची, शिट्टी ठेवायची नाही. गॅस चालू करायचा. सुरुवातीचे 2 मिनिटं कुकर तापेपर्यंत मोठा गॅस ठेवायचा, आणि कुकर चांगला गरम झाला की गॅस एकदम कमी करायचा आणि याला 15 मिनिटांसाठी दम देऊन घ्यायचा. आता तुमच्याकडे जर कुकर नसेल तर कुठलंही जाड तळाचं भांडं पातेलं घ्या, कढई पण चालते, त्याच्यामध्ये असं सगळं थर द्या आणि असं झाकण ठेवा की जे एकदम घट्ट बसतं. घट्ट बसणारं झाकण नसेल तर कणकेने सील करून दम देऊ शकता. आणि जर तुमच्याकडे जाड तळाचंच भांडं नाही आहे तर काय करायचं, सुरुवातीचे 2 मिनिटं असंच गरम करून घ्यायचं मोठ्या आचेवर, आणि मग खाली तवा ठेवायचा, त्या तव्यावर हे भांडं ठेवायचं आणि मंद आचेवर 15 मिनिटांसाठी दम द्यायचं. तर बरोबर 15 मिनिटं आपण याला दम देऊन घेतला एकदम मंद आचेवर. आणि आपण ग्रेव्ही वगैरे आधी शिजवून घेतलं होतं, भात तयार होता, फक्त त्या दोन्हीला छान मुरवण्यासाठी आपण दम दिला होता. गॅस बंद करूयात आणि याला एकदा फक्त मी तुम्हाला चेक करून दाखवते. आहा, काय मस्त बिर्याणीचा वास येतो आहे. हा जो वर आपण मसाला घातला आहे की नाही बिर्याणी मसाला, त्याचासुद्धा खूप मस्त फ्लेवर येतो आहे. आणि तुम्ही आता भात बघाल ना तर एकदम असा छान मुकळा मुकळा झालेला आहे. आणि शक्यतो घरी करतो ना आपण, त्यावेळी 2 लेयर्स द्यायचे, म्हणजे मग ते वाढायला सोपं पडतं, सगळा भात एकीकडे आणि ग्रेव्ही एकीकडे जात नाही.
हॉटेल्समध्ये करतात त्यावेळी त्यांच्याकडे एकदम पसरट असतं ना भांडं, त्यामुळे दोन थर पण अगदी व्यवस्थित होतात. आपल्याकडे इतकं पसरट नसतं म्हणून आपण असं करायचं. आता एकतर आपण ही लगेच खायला पण घेऊ शकतो, पण मी जनरली काय करते, बिर्याणी केली दम देऊन झाला की गॅस बंद करते, त्याला झाकून 20-25 मिनटं किंवा अर्धा तास असंच ठेवते आणि मग सर्व्ह करते. तर आपण एक अर्धा तास असंच ठेवू आणि मग सर्व्ह करायला घेऊ. तर अर्धा तास झालेला आहे, मस्त बिर्याणी अर्ध्या तासात मुरली जाते. याला उघडून बघू आणि मस्त बिर्याणी सर्व्ह करू. तर ही बिर्याणी सर्व्ह कशी करायची, तर सर्व्ह करत असताना जे काही आपला कलथा किंवा उलथानं असतं ना, तसं सरळ घालायचं, म्हणजे सगळे लेअर्स भातासोबत येतात, आणि मग प्लेटमध्ये सर्व्ह करायची. किंवा अगदीच तुम्हाला जमतच नाही असं करायला, तर बिर्याणी हलक्या हाताने मिसळून घ्या आणि मग सर्व्ह करा. तर अशा प्रकारे आज आपण इथं अगदी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित साहित्य आणि प्रमाण सांगत सांगत ही रेसिपी केलेली आहे. सोबतच भात छान होण्यासाठी, थर देण्यासाठी बऱ्याच टिप्स सांगितल्यात. तर तुम्हीसुद्धा हॉटेलपेक्षा भारी ही मटर पनीर बिर्याणी घरच्या घरी नक्की करून बघा. पाहुणे आले असतील किंवा तुम्हाला काही नेहमीपेक्षा वेगळं करायचं असेल तर करून बघा. 5 ते 6 लोकांचं प्रमाण सांगितलं आहे, यापेक्षा जास्त लोक असतील तर प्रमाण दुप्पट करून घेऊ शकता. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.